त्याने सांगितलं यक्ष यक्ष म्हणतो युधिष्ठिरा माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस मी तिच्यावर प्रसन्न आहे या पाच भावंडांपैकी मी कोणाला जिवंत केलं तर तुला आवडेल तर सांग बघो कसलाच विचार न कर त्याला विचार करायला लागत नाही तो ज्ञाता आहे हो तो म्हणाला तू प्रसन्न होऊन जर मला माझ्या भावंडांपैकी एकाला जिवंत करणार असलास तर नकु जिवंत कर नकुलाला कर म्हटल्या क्षणिक त्याला धक्का बसलेला आहे यक्षाला हां आणि तो म्हणतो युधिष्ठिरा आज ना उद्या कौरव पा तुमचं आणि कौरवांचं युद्ध होणार आहे माहिती आहे तुला ना हो माहिती आहे म्हणाले आणि त्या युद्धामध्ये तुला भीम आणि अर्जुन उपयोगाला येणार आहेत हेही तुला माहिती आहे हो त्यांच्यावरती तुला विजय मिळणार याबद्दल तुला खात्री आहे हो आणि असं असूनही त्या दोघांना जिवंत दोघांपैकी एकाला कर असं सांगायच्या ऐवजी नकुलाला कर असं सांगतोस काय तुझ्या मनात आहे हा त्याचा प्रश्न आहे यक्षाला पडलेलं कोड आहे तुम्हाला आणि मला कळलेलं कोड आहे की नकुलाला जो तुलनेनं लहान आहे आणि या दोघांच्या मनानं तुलनेनं सामान्य पराक्रम आहे पराक्रम ही आहेच पण तुलनेनं त्याच्या एकट्याची जोर विजय मिळण्याची शक्यता नाही असा तो योद्धा आहे नकुलाला का जिवंत कर म्हणालास त्याने काय उत्तर दिलं असेल तो मला खरं सांगू का माझ्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल भेदभाव नाही मी पक्षपात कधी कर करत नाही आणि मला पक्षपात करता येत नाही म्हणाला यक्षा एक लक्षात घे माझी माता कुंती आत्ता जिवंत आहे आणि तिचा पाच पुत्रांपैकी मी एक आत्ता या ठिकाणी जिवंत असल्यामुळे माझी माता कुंती आत्ता पुत्रवती आहे जी आज दोन मुलांना सोडून गेलेली जी आहे माद्री तिची दोन्ही मुलं गेल्यामुळे ती आता या क्षणी असेल तिथे तिच्यावर अन्याय करणं मला परवडणार नाही आणि माझ्या ते शास्त्रात बसत नाही तिचे तळतळ मला घेणं शक्य होणार नाही तिचे शाप मी का घ्यावेत मला वरदान देण्याकरता आशीर्वाद देण्याकरता कोणती आहेच ना तिचेही आशीर्वाद मिळाले पाहिजेत काहीपेक्षा ती असेल त्या ठिकाणी पुत्रवती असली पाहिजे अशी माझी कामना आहे नकुल जिवंत झाल्यानंतर तिला परमानंद होणार आहे आणि म्हणून तिला जिवंत काय का हो? उत्तर आहे विलक्षण उत्तर आहे महाभारतातलं सारे या उत्तरामध्ये केवढी व्यापकता आहे त्याच्याकडे म्हणून व्यक्तित्वातून व्यक्तिमत्वात जायचं असतं त्याला पन्नास ते पंचावन्न वर्षापेक्षा जास्ती लागतात व्यक्तित्वून व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्वातून विभूतिमत्वात जायला लागतं साधारण ऐंशीच्या दरम्यान आणि ऐंशीनंतर जे तुमचं आयुष्य सुरू होतं जिवंत राहिला तर तो जो कोणी असेल तो त्या आयुष्याला महत्त्वातलं पदार्पण असं म्हणतात त्यामुळे व्यक्तित्वातून महत्त्वापर्यंतचा जो प्रवास आहे त्याला नरापासून नारायणापर्यंतचा प्रवास पुरुषापासून पुरुषोत्तमाचा प्रवास उत्तमापासून अत्युत्तमाचा प्रवास असा भारतीय संस्कृतीने दंडक घातलेला आहे त्याचं वर्णन मी तुमच्यासमोर करतोय माझ्या त्या नकुलाला जिवंत कर म्हटल्या क्षणी तो विरघायला हो हे त्याला सुचेच ना हा आहे तरी कोण इतकी व्यापकता ना चार प्रेत समोर पडलेले असतं न्यायाला प्रश्नांची उत्तरं देण्याचं स्थैर्य येतं आणि इतकं स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये लवलेश स्वार्थाचा नसावा यक्षमणाला युधिष्ठरा तू खरंच इतका थोर आहेस की तुझ्या थुरुचं वर्णन नाही करता येणार मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या सगळ्या मी उठवतो सगळे भाऊ जिवंत झाले सगळे भाऊ जिवंत झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला ना एकामेकांकडे बघायला लागले हां आम्ही होतो कुठे मग त्यांना सगळ्या भावानं कळलं यक्ष उभाचं आहे त्या सगळ्यांचं का एकामेकांना प्रेमालिंगन बघतो आहे आणि यक्ष म्हणाला अरे मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तू पण आता प्रसन्न झाला तुझे सगळे भाऊ तुला मिळाले म्हणजे हो मला अगदी खूप आनंद झाला माझे सगळे भाऊ मला मिळाले मी माझ्या कुंतीला उघड उग, म्हणजे आणि मी आता सगळ्या जगात फिरू शकतो बोल म्हणाले काय तुझी इच्छा आहे ती पूर्ण करायला मी तयार आहे काय वरदान देऊ तुला तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे एवढं म्हटल्यानंतर तू काय बोलला असेल खरंच यक्षात मला काही देणारच असं दिसतंय तुझ्या ऐकून बोलण्यावरनं हो हो तू म्हण फक्त एकच करा ज्या ब्राह्मणाची उपकरणं नाहीशी झाल्यामुळे ज्याचं अग्निहोत्र खोळंबलं त्याला ती मिळतील एवढं करा म्हणजे मला आणि काही नको म्हणाला क्या बात काय चरित्र आहे म्हणजे टाळी वाजवायचं म्हटलं तरी तुमच्या त्राण नाही त्याचा अर्थ आहे इतका तो आपल्याला गोठवून ठेवतो एका जागेवर मला आणि काय नको तो ब्राह्मण संकटग्रस्त आहे त्याच्यासाठी त्याचं अनुसंधान सुटत नाही लक्षात घ्या तो कसल्याही आवर्तात सापडला तरी ज्याच्यासाठी आपलं काम चालू आहे हे तो कधी विसरत नाही वरदान द्यायला म्हटल्यानंतर तो माहू शकतो ना पुढचं एक वर्ष आमचं रद्द करण्याची व्यवस्था करा लढाईशिवाय युद्धाशिवाय सगळं कापून टाकल्याशिवाय आम्हाला राज्य मिळण्याची व्यवस्था करा म्हणू शकतो आमचं दैन्य दूर करा आमचं वाळवंट संपवा हॉटेल तर मागू शकतो आणि जे बागेल तो त्याला मिळणार आहे पण तो रिता नाहीचं आहे हो तर रिक्त नाहीच आहे तर तृप्त आहे संतृप्त आहे संतुष्ट आहे काय पाहिजे त्याला मला काय नको त्याला जीवन त्या ब्राह्मणाचं संकट दूर करा ब्राह्मणाचं संकट दूर केल्यानंतर तर मग ठीक आहे ते ब्राह्मणाचं संकट दूर कर तुशाला काळजी करतोस आणि मग तो यक्ष म्हणाला अरे तो ब्राह्मण तुरु। नव्हता <languages>? <watching noise> ते संकट नव्हतं मग आणि तिथे यमधर्म प्रगट झालेला आहे मीच त्या हरणाचं रूप घेतलं होतं म्हणाले तुझी कसोटी पाहायला करू का कोणत्या व्यापकतेच्या स्तरावर आहेत याचा मला अंदाज घ्यायचा होता म्हणून त्याची मी परीक्षा घेतली या परीक्षेत तू उत्तीर्ण झाला मला खूप आनंद झाला की धर्मात्मा युधिष्ठिर ज्याला म्हणतात तो अजूनही निष्कंप अवस्थेत सगळ्यांकडे भूतदेच्या अवस्थेतनं पाहू शकतो याबद्दल मला तुझा अभिमान आहे मीच तुझ्यावर पसंत नाही हे माझ्याकडनं मागून काय पाहिजे तुला तर किती हुशार आहे युधिष्ठिर ठीक आहे म्हणाला तुम्ही तरी यमराजाच आहात तुम्ही तर धर्मराजच आहात आणि मला द्यायला उत्सुक आहात तर देणारच असाल तर एक करा पुढच्या वर्षामध्ये आम्ही कौरवांना आढळणार नाही आमचे गुप्तरूप कोणाला कळणार नाही असं मला भर द्या <laughs> याला व्यवहार म्हणतात म्हणजे इकडेही तो सरकत नाही इकडेही तो सरकत नाही आणि व्यवहार तर सुटत नाही व्यवहार चुकवत नाही इकडे गरज लागल्यानंतर चारी बंधूंना उठवण्याची क्षमता आहे आणि चारी बंधूंना उठवूनसुद्धा हवेत नाही त्याची पायजमनीवर होत आहेत आम्हाला पुढच्या वर्षी त्यांनी ओळखता कामा नाही म्हणून तसं की धडपड करायला पाहिजे ना तुम्ही अशी व्यवस्था करा की आम्हाला तो ओळखू शकणार यमधर्म म्हणाला तुम्ही कोणत्याही वेशात राहिलात तरी ते तुम्हाला कधी ओळखणार नाही तेच नव्हे तुम्ही कोण आहात तुम्ही ज्यांच्याकडे राहणार त्यांनाही कळणार नाही माझं ऐका तुम्ही विराटनगरीत जा म्हणाले त्या आनंदात राहा नाम नाम तुमचं नामकरण करा बदल करा तुम्हाला कोणी ओळखणार नाही यमधर्म म्हणाला अरे तू काहीच मागून घेतलं नाहीस हे काय मागणं आहे का तुझं यापेक्षा काहीतरी मागून घे यापेक्षा मागितल्यानंतर तुम्हाला ठीक आहे म्हणाला मी एकसारखे मला वर मिळतायत म्हणाला आणि क्षत्रियांनी वरदान मागायचं नसतं म्हणाले पराक्रमाने मिळवायचं असतं म्हणाले आत्ताच म्हणाले बघता बघता म्हणाले इश्वर भावंडांना उठवलं आता माझं म्हणाले हे वर मिळालं ते वर मिळालं मला काय असं वाटतं की मिळतायत म्हणून वर घेत घेणे योग्य नाही माझ्यासारख्याला ते शोभत नाही यमधर्म म्हणाला तरी पण माझी इच्छा तीव्र इच्छा आहे काहीतरी मागून घे काहीतरी मागून घे ठीक आहे मला तुझा आग्रहच आहे ते मी मागतो म्हणाले आणि त्यांनी काय मागितलं